रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाउन सिनर्जी पार्टनर्स आणि नेत्रज्योत आय हॉस्पिटल खांदा कॉलनी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि वैद्यकीय उपकरणांचा लोकार्पण सोहळा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पनवेलची जी सेवा होते त्याबद्दल कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच उरले नसल्याचे प्रतिपादन केले. यावेळी रोटरीच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन रश्मी कुलकर्णी, DRFC रोटेरियन डॉक्टर गिरीश कुणे, आयकर आयुक्त संजय देशमुख, नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेविका सीताताई पाटील, क्लब अध्यक्ष हरमेश तन्ना, सचिव कल्पेश परमार, प्रोजेक्ट संपर्क डॉक्टर जनार्दन, नेत्रज्योत आय हॉस्पिटलचे ट्रस्टी डॉक्टर, युवा मोर्चा सरचिटणीस अभिषेक भोपी तसेच क्लबचे अध्यक्ष उपस्थित होते. सगळ्यात आधी निरनिराळ्या गोष्टी आज त्या ठिकाणी लोकार्पण झालं, त्या सर्व आपल्या सर्वांच्या वतीनं त्या या लोकांच्या कामाला येतील अशा पद्धतीनं त्याचं उद्घाटन झाल्याचं एका अर्थानं आम्हा सर्वांच्या वतीनं जाहीर करतो. आणि या सर्व अतिशय आपण म्हणूया प्रेरणादायी अशा कार्यक्रमासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन देखील. मला अभिमान नेहमीच राहिलेला आहे की मी या क्लबचा सदस्य आहे आणि म्हणून मला आनंद आहे की अशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट आपण घेऊन लोकांच्या पुढे जातोय. वेगवेगळे प्रश्न आज या ठिकाणी विचारले गेले की आता आपण हे सगळं सुरू केलं, आता लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, लोकांना इथपर्यंत आणायचं कसं, आणि ती सुद्धा एका पद्धतीची परीक्षा. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या कालावधीत पनवेल आणि परिसरामध्ये असणाऱ्या या ज्या अशा पद्धतीच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामधल्या काही लोकांना सोबत घेऊन जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि विशेषत्वानं आज मोतीबिंदूच्या बाबतीमध्ये आपल्याला जर ट्रीटमेंट द्यायची आहे तर त्याचे पेशंट शोधणं एकतर सर्वसाधारणपणानं गरीब वस्तीतील मंडळी आहेत की जी याच्याकडे दुर्लक्ष करत असतात, ज्यांना या दृष्टिकोनातून जाणीव झालेली आहे की असा भाग एकतर ग्रामीण भागातला किंवा आदिवासी भागातला असू शकतो किंवा शहरी भागामध्ये जे आपण म्हणूया की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे फार अशा घरातली मंडळी असू शकतात की जे या गोष्टीसाठी वेळ काढू शकणार नाही नंबर एक. आणि वेळ जरी काढू शकले तरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे की वेळ काढला आणि असा विवाह निष्पन्न झालं तर तो खर्च कशा पद्धतीनं सहन करायचा. तर अशी मंडळी हे सातत्यानं अंगावर आजार काढणं म्हणतो तशा पद्धतीनं घरामध्येच बसून राहतात. बऱ्याच वेळेला कदाचित आपल्याला गावांपर्यंत जावं लागेल, त्याच्या वस्त्यांपर्यंत जावं लागेल. या दृष्टिकोनातून एखादी योजना करणं हे सुद्धा मला वाटतं की आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. जेव्हा रोटरी एखादा प्रोजेक्ट हातामध्ये घेतं आणि ग्लोबल ग्रँट त्याला मिळते त्यावेळेला मला असं वाटतं की एका पद्धतीनं तुम्ही वर्षानुवर्ष जे काम करत आलात त्या केलेल्या कामाला मिळालेली ती त्यांची दाद आहे आणि त्यामुळे त्यातून जबाबदारीची जी जाणीव होते ती मला या ठिकाणी आपल्या सर्व सहकाऱ्यांमध्ये पाहायला मिळते. खरोखर अतिशय आनंदाचा असा क्षण आहे की एक ग्लोबल ग्रँटची सुरुवात वर्षाच्या सुरुवातीला झाली आणि वर्ष संपायच्या त्याचं सर्व कार्यपूर्ण करून सामान पण आलं. इट इज व्हेरी रेअर फादर से वन ऑफ दी रेअर कंडिशन आणि ते पण अतिशय डिफिकल्ट सिच्युएशन आहे. आणि कोविड सारख्या परिस्थितीमध्ये तिथं या सर्व गोष्टी करणं अवघड होतं. माझी खूप कालपासूनची इच्छा होती म्हणजे प्रेसिडेंट व्हायच्या आधीच्या दोन प्रेसिडेंटपासून मागं लागलो बरोबर ना. ते वॉटरमधले अनेक प्रोजेक्ट्स अनेक प्रोजेक्ट मला वाटतं 17-18 प्रोजेक्ट केले असतील. सिंगापूर आहे, सिंगापूर किती प्रोजेक्ट केले आहोत? 17-18 केले होते. 38 वॉटरमधले 38 WCS प्रोजेक्ट केल्यानंतर ग्लोबल एड करणं हे अत्यंत आवश्यक होतं आपल्या ग्लोबला. आणि त्यासाठी मी DRFC झाल्यापासून मागं लागलो होतो की बाबा करा काय लागेल ती मदत मी करतो. माझ्याकडं जे काही शेतकरी सपोर्ट मी देतो पण करा आणि आय एम रिअली हॅपी टू दॅट यू आर व्हेरी सक्सेसफुली डन ऑन ग्लोबल ग्रँट. सो दिस इज जस्ट अ बिगिनिंग. इथं करून सांभाळती आहे ना माझी गोष्ट आपल्या डेफ अँड डल स्कूलसाठी एक चांगली ग्लोबल ग्रँट करावी अशी माझी इच्छा आहे. मी डॉक्टर गांधींना घरी असं मागं लागलो आहे बरोबर ना.
तर आता दुसरी ग्रँट या वर्षात येणाऱ्या वर्षात व्हावी आणि ती आपल्या स्कूलसाठी डिफरंट स्कूलसाठी व्हावी. त्याच्यामध्ये काही चांगले इक्विपमेंट जे काय लागेल तुमच्या इंटरनॅशनलसाठी ते कसं आणायचं काय आणायचं ते आपण बघून घेतो. थँक्यू सर. माझ्यातर्फे या सर्व कार्यक्रमासाठी या सर्व शुभेच्छा. जास्त खूप आहे त्याची आधी. पण आता मी या हॉस्पिटलच्या बाबतीतल्या तीन गोष्टी सांगते. एक पहिली गोष्ट म्हणजे मला किती बोलले हे पुणेकरांनी तरी मी मला पनवेलकर मी असं म्हणत नाही हा पनवेलकर वगैरे. पण 120 तास संपायला आलेले आहेत आमच्या केन्युअरचे शेवटचे तरी मंडळी जबरदस्त अजून कार्यमग्न आहे त्याचा मला खूप अभिमान वाटतो आणि खूप कौतुक. दुसरी गोष्ट म्हणजे सिनर्जी असा शब्द वापरणं फारच डायल्युटेड होईल. म्हणजे की साखर लोक म्हणते मी त्याला की तुमच्या हॉस्पिटलला आम्ही देतो पैसे आणि तुमच्या बाहेरना आम्ही देतो पैसे असं आपलं प्रत्येक पनवेलकर मी एकाने दुसऱ्याला दुसऱ्याने पहिल्याला असं करून हा प्रोजेक्ट पार पाडलेला आहे त्याच्यासाठी करून नाही काही असं काही म्हणाले. इंडस्ट्री टाऊनमध्ये गावे आता आमच्या इथे पैसे रुपया आता बाहेरला मागतात पण पैसे असं काही ते बोलले नाही. सगळ्यांनी सगळ्यांना एकमेकांनी सगळं हाताने मदत केलेली आहे हे अजून एक कौतुकाची गोष्ट.